मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालीसा वाजवूच असा इशारा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी दिलाय. इतकंच नाही तर अनधिकृत भोंग्यांना सरकार परवानगीच कशी देतं आणि कशासाठी देत आहे असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भोंग्यांच्या विषयात आपल्याला श्रेय घ्यायचं नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणालेत. शिवतीर्थावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी 90% मशिदींवरील भोंगे आज वाजले नाहीत असं म्हणत भोंग्यांविना अजान पठण केलेल्या मौलवींचं राज ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. मला एक गोष्ट कळत नाहीये की आता मुंबईत महाराष्ट्रामध्ये ज्या मशिदी आहेत यातल्या बहुतांशी मशिदी या अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींवरती लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत आणि त्यांना सरकार परवानगी देते अधिकृत. म्हणजे अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवाने देताय कशासाठी, कोणासाठी देताय? दिवसभर जी काही 4 ते 5 वेळा जी काही वांग दिली जाते, जी काही त्यांची प्रार्थना ते म्हणतात, जे लाऊडस्पीकरवरनं म्हणतात, ती जर परत जर त्यांनी दिली तर आमची लोकं हनुमान चालीसा त्या त्या वेळेला वाजवणार, म्हणजे वाजवणार जे कायद्याचं पालन करतायत त्यांना तुम्ही सजा देणार, त्यांना तुम्ही डिटेन करणार, आणि जे कायद्याचं पालन करत नाहीयेत त्यांना तुम्ही मोकळीक देणार. तरी मी आज तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की जवळपास 90-92% ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकाळची अजान झाली नाही. पण मी खास करून त्या सर्व मशिदींमध्ये जे काही काय चालवणारे जे कोणी मौलवी वगैरे जे कोणी असतील त्यांचे मी खास आभार मानेन की माझा आमचा जो विषय आहे तो विषय त्यांना नीट समजला.